गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर के देखेन बरवया बरवटा घनमेघ सावळा वैजंती माळा गळा शोभे मुकुट माथा कोटी सूर्याचा झळाळ कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी ओती व श्रीमुख सुखाचे सकळ वामांगी वेल्हाळ रखुमाई देवी उद्धव अक्रूर उभे दोही कडे वर्णिती पवाडे सनकादिक तुका म्हणे नवे अनिका सारिका तुची माझा सखा पांडुरंग। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सुपर ऑसम सोनाली चॅनल मध्ये। आता सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे। लाखो विठ्ठल भक्त अर्थात वारकरी दिंडीमध्ये सहभागी होत आहे। एकीकडे अतिशय कडक ऊन तर दुसरीकडे मान्सूनची चाहूल, परंतु उत्साह मात्र आकाशाला स्पर्श करत आहे। अहो पंढरीची वारीकरी वारकरी, उन्हा पावसाची चिंता कोण करी। आणि या वारीमध्ये मलाही छोटासा सहभाग घेता आला, त्यासाठी आभार तुझे मानू केसे, केसे फेडू हे ऋण, माथा टेकू शकले पवित्र तुझ्या तुकाचे चरण, माऊलीची रथयात्रा दाखवून धन्य केलेस लोचन, या समस्त वारकऱ्याच्या रूपात तू दिलेस मला दर्शन, तू दिलेस मला दर्शन। फ्रेंड्स, वारी म्हणजे काय तर मराठी आषाढ महिन्यामध्ये लाखो विठ्ठल भक्त म्हणजेच वारकरी देहू आळंदीपासून संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन 250 किलोमीटर पायी चालत जाऊन विठ्ठलाप्रती आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी थेट पंढरपूरला जातात। अशी भक्ती अशी परंपरा जगात इतरत्र कुठेही आढळत नाही। हे वारकरी समूहामध्ये प्रवास करतात, ज्याला दिंडी म्हटले जाते, आणि अशा निरनिराळ्या दिंडी वेगवेगळ्या गावातून आपापल्या इष्टदेवतांच्या पादुका घेऊन या प्रवासात सहभाग घेतात। या वारीमध्ये चिपळ्या वाजवणारे वासुदेव पाहायला मिळतात। वारीतील भक्तिगीते, नृत्य, टाळ, नाद, फुगड्या आणि खूप सारी एन्जॉयमेंट वारकरी करत असतात। इथे माझ्याही डोक्यावर तुळस वृंदावन ठेवून मला मान देण्यात आला। इथे ढोलकी टाळ कोरस मध्ये म्हटले जाणारे भक्तिगीते आणि त्यामध्ये मला आपलंस करणारे आणि भरभरून प्रेम देणारे हे निरागस वारकरी जे कित्येक किलोमीटर आपल्या घरापासून दूर असून अनोळखी माणसांना आपलंस करून प्रेम वाटत पुढे चालतात, त्या प्रत्येकामध्ये एक विठ्ठल आणि एक रखुमाईचे दर्शन मी साक्षात घेत होते। रस्त्यावरच पण सात्विक भोजन करणारे वारकरी, त्यांना जमीन तसे दान करणारे गृहस्थ,
आणि आपलं सगळं काही बाजूला सोडून ड्युटीला प्राधान्य देणारी आपली पोलीस फोर्स, दिंडीच्या पुढे ध्वजा फडकत चालणारे हे भक्त, जलमात विठ्ठला वारी चुकायाची नाही, डॉक्टर्स, इंजिनियर्स, लॉयर्स, अधिकारी सर्वांना एकत्र बघून ही पुणे नगरी नसून पुण्यनगरी असल्याचे जाणवत होते. फ्रेंड्स, ही ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, बहुता सकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगरू बापर खुमा देवीवरू. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. तर फ्रेंड्स, वारी म्हणजे काय? तर हजारो वर्ष जुनी वारी प्रथाची सुरुवात कधी झाली हे निश्चित सांगता येणे कठीण आहे, कारण संत ज्ञानेश्वर माऊलींचे वडील देखील वारीला जात होते. परंतु ज्ञानेश्वरांनी वारीला धार्मिक, नैतिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान दिलं. आणि हे पहा फ्रेंड्स, नशिबाने घातला घात अथवा जन्माने दिव्यांगकारी, नामस्मरणात तुझ्या नाही थांबू देणार ही सवारी, उपकार तुझे दिलीस मला तुझ्या भक्तीची समजदारी, जन्माला सुखद बनवले तुझा मी शतशः आभारी, माझे देह मन अर्पून विठ्ठला करीतो मी वारी, माझे देह मन अर्पून विठ्ठला करीतो मी वारी, असाच काहीसा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. हा उत्साह, ही चेतना, ही माणुसकी, ही आपुलकी, ही प्रेम, ही भक्ती, ही माया, ही करुणा, हीच निरागसता, अशी परंपरा कुठलीही देवी शक्तीशिवाय शक्य नाही. फ्रेंड्स, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा दिव्यतेचे साक्षात जिवंत उदाहरण आपल्याला जीवन कार्यात आपल्याला पाहायला मिळते, अनुभवायला मिळतंय. यापेक्षा मोठे काही भाग्य नाही. आणि मीही याचा एक भाग बनू शकले. आभार विठ्ठला, आभार पांडुरंगा. सावळेचे तेज सावळे बिंबले, प्रेम ते घातले हृदय घटी, निरालंब बाज निरालंब तेज, चित्तरस निज निज तेजे, आधी मध्यत्त अंत राहिला अनंत, न दिसे देवता देवितर अम्हारया, ज्ञान देवी सोय अवघाची सामाय, सुख दुःख माय आम्हा नाही. विठुरायाला संसार पेलला.
फ्रेंड्स, जिथून वारी जाते तिथे कोणीही उपाशी राहत नाही. मग ते मनुष्य असो की प्राणी, पक्षी असो वा कीटक, सर्वांना पोट भरून जेवण मिळते. नमस्कार, माझं नाव अक्षय कराळे. मी दिंडी क्रमांक 16 या वारीत 5 वर्षापासून येतो आहे. आम्ही परभणी जिल्ह्याची ही वारी आहे. ही वारी जवळपास 125 वर्षापासून चालत आलेली आहे. ही वारी आळंदी ते पंढरपूर जवळपास 210 किलोमीटरचा हा प्रवास आहे. हा प्रवास 20 दिवसाचा असतो. आणि आता ही पुणे टू सासवड मार्गे वारी असती. आणि इथून पुढे वारी जेजुरी मार्गे ही वारी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. जवळपास दरवर्षी 4 ते 5 लाख भाविक आणि जसजसे वाढत जातात आणि जवळपास आज बघतात ह्या वारीमध्ये जवळपास 8 ते 9 लाख वारकरी या वारी सहभागी झालेले आहेत. आणि तुम्ही बघताय की आजही तिथे सासवडला दरवर्षी पाऊस पडतोय, पण आज काही पावसाची शक्यता नाही आहे. पण वारी येण्याच्या 3 ते 4 वाजेच्या दरम्यान पाऊस येईल. जय हरी. औषध नाही घेतलं पायाला? अच्छा. वारीबद्दल खूप बोललो. आता पालखी सोहळा देखील जाणून घेऊया. इसवी सन 1685 मध्ये तुकाराम महाराजांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा यांनी वडिलांच्या चांदीच्या पादुका पालखीत ठेवल्या आणि दिंडी घेऊन आळंदीत निघाले. तिथे त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या आणि दिंडीतील वारकऱ्यांना नाविन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिली व पालखी हा वारीतील एक अविभाज्य भाग झाला जो आजही आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याला जसे जमीन तसे सर्वत्र दानसत्र सुरू होते. अन्नदान, जलदान, वस्त्रदान, श्रमदान. माझे भाग्य थोर, मलाही इथे श्रमदानाची संधी मिळाली. भेटना श्रीरंग मन झाले तंग माऊलीच.
दिवसभर चालल्यानंतर मिळेल त्या आडोशाला विसावा घेत असणारे वारकरी विठुरायाच्या जणू जन्मोजन्मांचे सेवेकरी थोडा वेळ विश्रांती घेत की पुन्हा प्रवास नव्या तेजीने नव्या जिद्दीने चालू करत. माझ्यासाठी हा अनुभव एक अविस्मरणीय होता. पांडुरंग विठुराया, तुझ्या भक्तांवर अशीच कृपा राहू दे रे बाबा. घरोघरातील विघ्न टळून जाऊ दे. त्यांच्या चुकांवर पांघरून तुझे राहू दे. जन्मोजन्माचे पाप पुसले जाऊ दे. तरी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये घ्या.